शिरपूर येथील खंडेराव महाराज यात्रेला रविवारी प्रारंभ झाला आहे. यात्रोत्सवाला 268 वर्षाची परंपरा आहे. दरवर्षी हा यात्रोत्सव खंडेराव बाबा विकास संस्था व शिरपूर नगरपालिकेच्या वतीने भरवला जातो. सकाळी 10 वाजेला खंडेराव महाराजांच्या महाआरतीने यात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर यात्रेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल माने, पीपल्स बँकेचे चेअरमन योगेश भंडारी, मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्र सिसोदिया, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिवसेनेचे राजू टेलर, मानव अधिकारचे कृष्णकुमार पांडे, सुरेश बागुल, नगरसेवक किरण दलाल, राजू गुजर, शिवसेना तालुका अध्यक्ष भरतसिंग राजपूत, शिवसेना शहर अध्यक्ष मनोज धनगर, नगरसेवक राजेंद्र गिरासे आदी उपस्थित होते. पौर्णिमेला सुरू झालेला हा यात्रोत्सव महाशिवरात्रीपर्यंत सुरूच राहणार आहे. यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणावर पाळणे, हॉटेल, महिलांसाठीची दुकाने तसेच विविध दुकाने व्यावसायिकांनी थाटली आहेत. यात्राच्या पहिल्या दिवशी खंडेरावाच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यात्रेतल्या पहिल्या दिवशी मानता मानणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच यात्रोत्सवाला बाजार समितीच्या आवारात गुरांचा बाजारही सजलेला असतो. यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणावर गुरे विक्रीसाठी व्यावसायिकांनी आणलेली असतात. यात्रोत्सव शांततेत पार पडावा यासाठी संस्थांचे अध्यक्ष कैलास धाकड, उपाध्यक्ष संजय आसापुरे, कार्याध्यक्ष साहेबराव महाजन, कोषाध्यक्ष किरण दलाल, सचिव गोपाल मारवाडी, विश्वस्त गुलाब भोई, गोपाल ठाकरे, शरद अग्रवाल, श्रीहरी यादगिरीवार, व्यवस्थापक महेश देवकर यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत. शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चंद्रकांत पाटील यांच्याकडून पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. या ठिकाणी आम्ही बंदोबस्ताबाबत किंवा इथे व्यवस्थापनाबाबत मीटिंग घेतली होती शिरपूर पोलीस ठाण्याला. आता त्यावेळेला जे उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक अचानक बदली होऊन गेलेले आहेत. इथे एपीएनकडे चार्ज आहे, त्यांच्याकडनं मी हा बंदोबस्त करून घेतो. बंदोबस्त चोख राहिल्याची व्यवस्था माझी जबाबदारी आहे. परंतु इथे जमलेल्या सर्वच पदधारकांना माझी अशी विनंती आहे की आता ज्या मोठ्या प्रमाणावर आपण इथे जमलेले आहात, आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की हा कार्यक्रम शेवटच्या दिवसापर्यंत व्यवस्थित पार पाडेल. त्याकरता पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करायची मी अपेक्षा करतो. आपल्याकडे खंडेराव महाराजची यात्रा सुरुवात झालेली आहे. आजपासून त्याचं यात्रेचं उद्घाटन झालं. मी यात्रेनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि या 15 दिवसामध्ये जे आपल्या शहराची यात्रा आहे, तर इथे सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण सगळे मिळून यात्रा आपली कशी चांगली होईल, जे माता भगिनी फिरतात त्यांना सुरक्षित कसं ठेवता येईल, या दृष्टिकोनातून प्रशासन सुद्धा सतर्क राहील, आपण सुद्धा सतर्क राहून ही यात्रा आपली चांगली पार पाडूया असं.